माता की, भारत माता की। जोरात हात वर्तकराचे आणि दाखवून द्यायचं विरोधकांना की या भारत मातेमध्ये किती ताकद आहे। भारत माता की, भारत माता की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचा, वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचा। आज या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी महायुतीचे संपूर्ण घटक यांना मनापासून शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिवसेनेचे नेते यांचे सुद्धा आभार, आमचे भाजपचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून या ठिकाणी आभार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अजितदादा यांचे सुद्धा आभार, आणि या ठिकाणी आरपीआयचे आठवले गटाचे त्या ठिकाणी आठवले साहेबांचे सुद्धा आभार, आणि कवाळे गटाचे जोगेंद्रजी कवाळे साहेब यांचे सुद्धा आभार, शेतकरी संघटनेचे आभार, लहू सेना सेनेचे सुद्धा आभार। या ठिकाणी संपूर्ण महायुतीचे या ठिकाणी नेते आलेले आहे, या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार करतो आणि धन्यवाद मानतो त्यांनी युवा स्वाभिमान पार्टीला पाठिंबा दिल्याबद्दल। या ठिकाणी आमचे भंतेजी सुद्धा आलेले आहे, आमचे देशमुख महाराज आलेले आहे, मोरडियाजी महाराज आलेले आहे। या ठिकाणी आमचे शेतकरी आपल्या महाबीजचे अध्यक्ष प्रमोदभाऊ कोरडे आलेले आहे। या ठिकाणी आमचे इंगोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। अनेक या ठिकाणी आमचे दर्यापूर मतदारसंघाचे उमेदवार युवा स्वाभिमान पार्टीचे रमेश भाऊ बुंदेले या ठिकाणी उपस्थित आहे, गणेश भाऊ खारकर उपस्थित आहे, अनेक या ठिकाणी उपस्थित आदरणीय मंच, या ठिकाणी उपस्थित माझी मातृशक्ती पितृशक्ती आणि संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणी। एकदा लाडक्या बहिणींचा विजय म्हणून मी तर जोराने वरता हात वरत करायचे, लाडक्या बहिणींचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या बहिणींचा। या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आई यांना सुद्धा वंदन करतो। धनतेरसचा दिवस आहे, सगळ्यांना धनतेरसच्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो। येणाऱ्या काही दिवसात भाऊबीज आहे, याच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि देवाला एवढीच प्रार्थना करतो की माझ्या सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे आलेले आहे त्याच्याऐवजी 3000 रुपये महिना झाला पाहिजे। मला माहित आहे की नवनीत राणा जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांनी पार्लमेंटमध्ये आमच्या सगळ्या अपंग अंध मतिमंद निराधार ज्या आमच्या श्रावणबाळाच्या ज्या बुजुर्ग आहे यांचा 600 रुपये महिना होता, त्या 600 चे 1500 रुपये करण्याचं काम हे नवनीत राणाने केलं। आणि मी तुम्हाला विश्वास देतो या ठिकाणी हे लाडकी बहिणा योजना जी आहे, मला आठवते आजी ज्या गरिबीतून मी वाढलो, ज्या शून्यातून इथपर्यंत पोहोचलो, त्या शून्याचा एक एक दिवस मला माहित आहे की माझ्या आईनी सुद्धा त्या गरिबीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी गव्हामध्ये तांदुळामध्ये पिठामध्ये 10-10 रुपये जमा करत होती आणि 400-500 रुपये जर जमा झाले तर आमच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये आमच्या कामात होते। म्हणून गरिबीची काय जाण असते, म्हणून मी सगळ्या नेत्यांना सांगतो अरे गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका, या विचाराचा रवी राणा आहे, या विचाराचा रवी राणा आहे। म्हणून या ठिकाणी सरकारमध्ये जेव्हा मी बसेल त्या सरकारला पहिली मागणी राहील
की माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचे 1500 चे 3000 रुपये करा। अरे एखाद्या ठेकेदाराच्या घशात टाकल्यापेक्षा, एखाद्या मोठ्या माणसाच्या घशात टाकल्यापेक्षा या गरिबांच्या खात्यात जर 3000 रुपये गेले याच्यापेक्षा मोठं काम नाही होणार, ते काम तुमचा भाऊ करणार आहे। या ठिकाणी तुम्हाला माहित आहे आणि अरे गैरे नत्थू खेरे आता उभे आहे, या अरे गैरे नत्थू खेरांना सांगणार, अरे जशी दिवाळी वर्षातून एकदा येते तसं राजकारण इलेक्शन आलं की हे अरे गैरे नत्थू खेरांचा जन्म होऊन जाते। अरे यांना सांगणार माझं, या गोर गरिबांच्या दुःखामध्ये, या शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये, या संकटामध्ये जेव्हा जनता असते तर 5 वर्ष रवी राणा यांच्या सोबत उभा राहते, इलेक्शन पुरतं उभा राहत नाही। अरे विकास करायचा तर रवी राणा, कोणाच्या बिमारीचा प्रश्न रवी राणा, एखाद्या शिक्षणाचा प्रश्न रवी राणा, अरे एखाद्या गरिबाचं लग्न आहे तर रवी राणा, त्या ठिकाणी रवी राणा उभा राहते, जो जो संकटामध्ये आहे तिथे रवी राणा उभा राहते। म्हणून या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की मी हा फॉर्म, मी हा अर्ज मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं भरत आहे आणि मला माहित आहे की जो नवनीत राणाचा पराभव झाला तो सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे। आणि हा पराभव कसा झाला, असे ऐरे गैरे नत्थू खेरे उभे राहिले आणि आमच्या मताचं विभाजन झालं, तिकडे काही मतं गेले म्हणून रवी नवनीत राणाचा पराभव झाला। चला पराभव झाला मानलं मी, जर या जिल्ह्यामध्ये खासदार अमरावतीमध्येच नाही, अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी अमरावतीचं नाव पूर्ण देशामध्ये मोठं केलं होतं। आज आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज, बहुजनांचा आवाज, महिलांचा आवाज, आमच्या युवकांचा आवाज बनून त्या पार्लमेंटमध्ये काम करत होत्या। आम्हाला अभिमान होता की आमची महिला त्या पार्लमेंटमध्ये आमचा आवाज बनून काम करत आहे। पण आज काय झालं, नवनीतचा पराभव झाला, पूर्ण देशामध्ये लोकांनी म्हटलं की नवनीतचा पराभव कसा झाला। अरे नवनीतचा पराभव झाला पण जे निवडून आले ते जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून ना त्यांचा पता आहे, ना त्यांच्या घराचा पता आहे, ना त्यांच्या ऑफिसचा कुठं पता आहे। अरे आज संजय गांधी नगरमध्ये, या ठिकाणी मिलचाळमध्ये, बंडेरामध्ये, आज संजय गांधी नगरमध्ये एका मुलीला मजदूरी करणाऱ्या मुली मायबाप होते, त्या मुलीला जेव्हा शॉक लागला त्यांच्याजवळ त्या हॉस्पिटल न्यायला सुद्धा पैसे नव्हते, आत्ता महिन्याभराआधी त्या कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचं काम रवी राणाने केलं। अनेक ठिकाणी गरीब मुलांना ऍडमिट राहतात त्यांना जाऊन मदत करण्याचं काम केलं। आता लुंबिनी नगरमध्ये आमच्या ताई, त्या दिवशी एखाद्याचं दोन्ही लिव्हर खराब झाले त्याला मदत केली, आज मिलचाळमध्ये अनेक कुटुंबांना मदत केली, बंडेरामध्ये मदत केली, अमरावतीमध्ये मदत केली, कुठे ग्रामीण भागामधला कुठला भातकुडी अंजनगाव परिसरातला आला त्याला सुद्धा रवी राणा मदत करते। पण असा व्यक्ती निवडून आला की त्याचा कुठेही पता नाही आहे। आज या ठिकाणी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बंडेरा मतदारसंघामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त विहार रवी राणांनी बांधले। या ठिकाणी कोणी गोंधळ करू नये आणि जो गोंधळ करतो त्यालाही सांगणार की ज्या 3 टपरानं तुला पाठवलं तू पण शांत राहा आणि त्याला पण शांत ठेवा। आणि मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला, अरे त्याला की करू नका आहे बाबा सूरज, मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला, ही लढाई माझी नाही आहे, ही लढाई बंडेरा मतदारसंघाच्या जनतेची आहे, ही लढाई अमरावती जिल्ह्याची आहे, हे आमच्या तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ उभा आहे हे समजून तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे। आज जे नवनीत राणासोबत झालं ते पुन्हा रिपीट झालं नाही पाहिजे,
आपल्या सगळ्यांना जागा राहा लागल की एक एक मत घरामध्ये काढून हे पाना चिन्हावर द्यावं लागल. हा विश्वास तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण करावा लागेल, कारण की आज हा पाना चिन्ह जे आहे सर्वसामान्याचं चिन्ह आहे, गोर गरिबांचं चिन्ह आहे, शेतकऱ्यांचं चिन्ह आहे, शेतमजुरांचं चिन्ह आहे, व्यापाऱ्यांचं चिन्ह आहे, सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या जाती धर्माचं चिन्ह हे पाना आहे. आणि त्या पानावर रवी राणा उभा आहे. आणि तुम्हाला माहित आहे मी कुठल्या नेत्यांसमोर झुकत नाही, म्हणून या ठिकाणी अनेक नेते एकत्र होतात की नवनीताला पळा, अरे रवी राणाला पळा, अरे रवी राणाला पाळण्यासाठी तुम्हाला 7 जन्म घ्यावा लागेल. जिथपर्यंत ही जनता जनार्दन माझ्या सोबत आहे रविजाच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. ही ताकद माझ्यामध्ये माझ्या सोबत आहे. म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की गोर गरिबांचे पीआर कार्ड जे 80,000 जास्त पीआर कार्ड हे रवी राणाने दिले, अनेक गोर गरिबांना घरकुल दिले. आणि आता सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर आचारसंहिता संपली जवळपास 90 ते 1 लाख गरीब कुटुंबाचे पीआर कार्ड रेडी आहे, ते सुद्धा मी वाटणार आहे आणि अनेक गरिबांना घरकुल सुद्धा देणार आहे. आज पीआर कार्डचा प्रश्न तुम्हाला माहित आहे की जेव्हा पीआर कार्डच्या रेडी रेकनरच्या रेट प्रमाणे पैसे भरावे लागत होते तर आमची गरीब जनता पीआर कार्डचे पैसे भरू शकत नव्हते. 50,000-1 लाख रुपये एका पीआर कार्डचे द्यावे लागत होते. तेव्हा मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि पीआर कार्डचे रेट माफ करून फक्त 500-600 रुपयात तुम्हाला पीआर कार्ड देते, ते तुमच्या भावानी मुलांनी केलं. आज अमरावतीमध्ये घर टॅक्सचा विषय होता. अरे घर टॅक्सच्या माध्यमातून 4 पट टॅक्स त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांना भरायचं होतं. मुख्यमंत्र्याकडे 3 वाजेपर्यंत बसलो आणि रात्री त्या घर टॅक्सवर स्थगिती आणली आणि सगळ्यांचं घर टॅक्स हे जुन्या पद्धतीनं लागू केलं. आज या ठिकाणी अनेक जे भातकुली तालुका आहे, अंजनगावारी सर्कल आहे, अमरावती तालुका आहे, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही मला सगळेजण ओळखता की मी सर्वसामान्याचा आमदार आहे, सगळ्यांना घेऊन चालणार आहे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा आमदार आहे. कारण मला माहित आहे या ठिकाणी प्रत्येकासोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य असते आणि सगळ्यांसोबत उभं राहून काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला ताकद दिलेली आहे. त्या ताकदीचा वापर मी या ठिकाणी अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी, आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामधले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण ताकदीनं सोबत राहील हे मी तुम्हाला वचन देतो. या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी शपथ घेतो. आणि तुम्हाला सुद्धा जर 5 वर्ष रवी राणा आपल्यासोबत आहे तर मी आपल्याला विनंती करतो कोणत्याही स्तरावरचा व्यक्ती असू द्या सगळ्यांना जागृत राहावं लागेल की आपण जर सगळ्यांनी मला शेवटचे 5 दिवस रवी राणासाठी द्या हे मी कळकळीची विनंती करतो. 5 दिवस रवी राणासाठी द्या, पूर्ण 5 वर्ष रवी राणा तुमच्या सोबत राहील, पूर्ण 5 वर्ष. आज मला माहित आहे की बंडेरा मतदारसंघामध्ये काही नेत्यांनी एक अलग युती केलेली आहे की अनेक लोकांचे फॉर्म टाकायचे, काही मतं रवी राणाचे तिच्या त्या ठिकाणी घ्यायचे, मताचं विभाजन करायचं आणि त्या ठिकाणी रवी राणाच्या याच्यामध्ये गड्डा करायचा, अशा प्रकारचं अनेक लोकांनी प्लॅनिंग केलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्यांना हाणून करण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे. ही ताकद तुमच्या साक्षीनं आहे. आता मी जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला माहीत आहे की नवनीत राणी मेडिकल कॉलेज आणलं, त्या मेडिकल कॉलेजचं 1600 कोटी रुपयाचं काम हे वळत रस्त्यावर बंडेरा लागून आपण अंजनगाव परिसरामध्ये चालू केलं. नवनीत राणानी रेल्वे वॅगन फॅक्टरी आणली बंडेरामध्ये, 3 ते 4 हजार लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. तिथे सुद्धा त्या फॅक्टरीचं 2 महिन्यामध्ये ते सुरू होणार आहे. एअरपोर्टवर अनेक मुलं आमचे काम करतील, मुली काम करतील. पायलट ट्रेनिंग स्कूल सुद्धा हे नवनीत राणाच्या माध्यमातून दिल्लीवरून आपण आणलं, ते सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं टेक्सटाईल पार्क असू द्या, मोठ्या मोठ्या प्रकारचे उद्योग असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, अनेक ठिकाणी ते काम करण्यात काम केलं.
जे इतिहासात कधी झालं नाही ते काम नवनीत राणाच्या काळामध्ये झालं। त्या कामाचा पूरा वापर करून आमच्या गोरगरिबांना रोजगार देईल, रोजगाराचा प्रश्न सोडील, हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी सांगतो। आणि या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी फॉर्म भरायला जायचं आहे, फॉर्म भरायला चलायचं आहे। कोण माझ्यासोबत तिथे फॉर्म भरायला पैदल चालणारे हात वरत करा। नवनीत राणा तुमच्यासोबत पैदल चालन, मी रिक्षामध्ये बसेन, कारण की माझ्या रिक्षा माझ्यासाठी लकी आहे, बरोबर नाही काय? म्हणून मी रिक्षामध्ये आपल्या सगळ्यांना वंदन करील, सगळ्यांना शुभेच्छा देईल, सगळ्यांच्या शुभेच्छा घेईल। आणि त्या फॉर्म भरताना मला असं वाटलं पाहिजे या ठिकाणी अनेक रूपामध्ये आमची मातृशक्ती आहे, पितृशक्ती आहे, युवक आहे, त्या सगळ्या मला आशीर्वाद देत आहे, सगळ्यांचा पाठिंबा माझ्यासोबत आहे, असा त्या ठिकाणी सगळं संदेश गेला पाहिजे। म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी माझ्यासोबत फॉर्म भरायला यावं। आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद मी फॉर्म भरणार आहे। मी आपल्या एवढं सांगतो, त्या ठिकाणी संविधानाचं बुक आहे, या ठिकाणी हे संविधान आहे। मी तुम्हाला सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहेब का संविधान रहेगा। जब तक सूरज रंग चांद रहेगा तब तक बाबा साहेब का संविधान रहेगा। और जब तक रवि राणा जिंदा रहेगा संविधान का रक्षक रहेगा, संविधान की रक्षा करेगा। ये आपला सगळ्यांना मी वचन देतो। तुम्हाला माहित आहे ज्या लोकांनी संविधानाचा खोटा प्रचार केला त्या संविधानाला डोक्याला लावून मी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे। आणि ज्या लोकांनी 8,500 रुपये खटाखट बँकेमध्ये टाकतो म्हटलं, अरे आठाने सुद्धा आपल्या खात्यामध्ये आले नाही, आठाने आले काय? मग ज्या खोट्या प्रचाराला बळी भरून आपण लोकांनी चुकीचं या ठिकाणी कुंकू या ठिकाणी खोटा प्रचार करून खटाखट 8,500 रुपये टाकू, अरे आठाने तुमच्या खात्यामध्ये आले नाही, पण लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले। संविधानचा खोटा प्रचार केला, मतं घेतले, पण संविधानाला डोकं लावून देशाच्या प्राईम मिनिस्टरने शपथ घेतली, संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, आता ह्या इलेक्शनमध्ये 8 दिवस खूप खोटे बोलणारे अनेक लोक मतं मागणारे येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। हे खोटे बोलणारे तेच आहे जे खोटे बोलून गेले, कधी वापस पलटले नाही। म्हणून आपल्या सगळ्यांना लक्ष ठेवायचंय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। रविभाऊ राणा तू मागे पडो। दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना, धनतेरसच्या शुभेच्छा सगळ्यांच्या घरी, धन येऊ आणि थोडंफार माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला वाटीन। रविभाऊ राणा तू मागे पडो। या ठिकाणी आपण सगळे फॉर्म भरायला जाऊ एवढीच विनंती करतो। आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। जय स्वाभिमान, जय स्वाभिमान, युवा स्वाभिमान पार्टीचा। रवी भाऊ नाव गाजे, रवी भाऊ नाव, रवी भाऊ। राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीचे माननीय दिनेश टेंभुर्णे यांनी या ठिकाणी संस्थापक दिवंगत रामविलासजी पासवान राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीचे यांचा या ठिकाणी पाठिंबा आपल्याला प्राप्त झाला आहे। या ठिकाणी प्राध्यापक संजयजी आसोले हे सुद्धा या ठिकाणी आली आहे, त्यांचाही या ठिकाणी पाठिंबा आपल्याला भेटलेला आहे। प्राध्यापक संजयजी आसोले व त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलेले आहे, त्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। खाटिक समाजाचे आमचे अध्यक्ष नंदूभाऊ हरणे व तसेच माजी नगरसेविका वंदनाताई हरणे यांनी देखील या ठिकाणी खाटिक समाजाचा पाठिंबा आपल्याला जाहीर केलेला आहे। सोनार समाजाचे अध्यक्ष श्री राजेश अनासाने व त्यांची संपूर्ण टीम
यांचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी त्यांनी रविभाऊ राणांना या ठिकाणी घोषित केलेला आहे। भाऊ आत्मा गर्दी मधून जात असताना कोणी गर्दी करू नये, सर्वांनी थोडं बाजूबाजूला व्हायचं आहे जेणेकरून भाऊंना सगळ्यांना भेटता येईल। सर्वांना विनंती आहे एका लाईनी लाईनी मध्ये आपल्याला जायचं आहे, कोणीही गडबड करता नाही। सर्वप्रथम महिला आणि त्याच्यानंतर पुरुष वर्ग आपल्याला या ठिकाणून जायचं आहे। सर्वांनी कोणीही गडबड करू नका याची दक्षता घ्या। भाऊच्या शंखनाथ माईक वर घ्या, शंखनाथ 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 माईक वरती घ्या। महाराष्ट्र भराडी समाज संघटनेचा या ठिकाणी रवी बोराणा यांना विजयभर बाबा या ठिकाणी आल्या, त्यांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे। तांबे परिवार सोळंके परिवार या ठिकाणी आलेला आहे। हॅलो, मानकड्यातून बराड समाजाकडून रविभाऊ राणा यांना फुल्ल पाठिंबा आहे। रविभाऊच्या पाण्याला निवडून आणायची तयारी, रविभाऊच्या पाण्याला निवडून आणायची। महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचा या ठिकाणी पाठिंबा सन्माननीय आमचे संजू वैंगासपूर यांच्यामार्फत प्राप्त झालेला आहे। तसेच सिंध पंचायतचा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा प्राप्त झालेला आहे। खाटिक समाजाचे या ठिकाणी पाठिंबा जाहीर झालेला आहे शंखनाथ करत। कासार समाजाचा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा जाहीर झालेला आहे। आमचे भटनेराचे युवा राजपूत समाजाचा अंबलकर हे मार्गदर्शन करतील, मी अशी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यक्रम यशस्वी झाला, ज्यांच्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढली अशा सर्व मतदार बंधू बहिणींचे मी मनपूर्वक आभार मानतो। श्री रविभाऊ राणा यांना विनंती करतो की भंडारा मतदारसंघातून आपले नामांकन पत्र दाखल करण्याकरिता पुढील पावले उचलून सादर करावे। सादर करण्याकरिता मी माझ्या व भंडारा मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। पुनश्च धन्यवाद। विकासाला पुढे नेणारा लडक्या बहिणींचा भाऊ खास, महायुतीचा पाठिंबा आहे जनतेचा विश्वास। यशस्वी मेडिकल कॉलेज चार पट फ्रिगर टॅक्स करूचे विद्यार्थी त्यांचा भाऊंवर विश्वास। सर्वांचा आधार शेत मजूर वा शेतकरी, पाना सर्वांचा आधार शेत मजूर वा शेतकरी।
आमच्या पाण्याला निवडून आणायची तयारी, रवी भाऊच्या पाण्याला निवडून आणायची तयारी. तुम्ही खोट्या प्रचाराला बळी पडू नका कोणी, विकासाला गती देण्या सज्ज आहे पाना निशाणी. आपल्या मतदार संघाला आपण बनवू स्वाभिमानी, या एकच ध्येयासाठी एक होऊ येऊ मैदानी. उज्ज्वल भविष्याचा हम विचार अंतरी, उज्ज्वल भविष्याचा हम विचार अंतरी. रवी भाऊ चपा